नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्प्रे पेंटिंगबद्दल म्हणजे स्प्रे गनबद्दल माहिती सांगितली होती. आता माझे व्हिडिओ बरेच लोक बघतात, त्यांनी मूर्ती करायला बरेच लोक शिकलेले आहेत, बरेच लोक साचा करतात. आता साचा केल्यानंतर काही लोक प्रोडक्शन जास्त व्हावं किंवा ह्या गोष्टीला कमर्शियल रूप यावं म्हणून प्रयत्न करतात. तर कमर्शियल रूप घेताना आपण हाताने मूर्ती रंगवणं एवढं दरवेळी शक्य होत नाही, आणि मूर्तीला प्लेन पॅच आणि त्याचं शेडिंग हे फक्त आपण गनच्या साह्याने म्हणजे पेनगन किंवा कप गन या साह्याने करू शकतो. तर याची माहिती मी गेल्या व्हिडिओमध्ये दिली होती. ह्या व्हिडिओमध्ये कॉम्प्रेसर कोणकोणत्या प्रकारचे असतात, कोणकोणते कॉम्प्रेसर, त्याच्यात फरक काय असतो, आपण कॉम्प्रेसर विकत घेताना नेमका कोणता कॉम्प्रेसर घ्यायला पाहिजे, तो का घ्यायला पाहिजे, त्याच्यामध्ये मेंटेनन्स कशा प्रकारचा असतो, ह्याची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि स्प्रे पेंटिंग कसं करावं, एखादं ऑब्जेक्ट आपण हातात धरलं किंवा इम्प्रेशन घेऊन एखादं पेंटिंग कसं करावं, याची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. दुसरा कॉम्प्रेसर बघणार आहोत तो अशा प्रकारचा असणार आहे. या कॉम्प्रेसरमध्ये तुम्ही बघितलं हा कॉम्प्रेसर दिसायला असा दिसतो. त्याचा आवाज तुम्हाला जर बघायचा असला तर हा एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत असतो. दुसरी गोष्ट, हे जे दिसत आहे जे प्रेशर मीटर आहे, हे तुम्ही जो गन वापरणार आहात त्या गनवर तुम्हाला प्रेशर किती कंट्रोल करायचं आहे. म्हणजे तुम्ही छोटा गन वापरता तेव्हा छोटा गनचं प्रेशर तुम्हाला कमी जास्त केल्यामुळे गनचं लाईफ वाढतं, आणि तुम्हाला कमी जास्त प्रेशर केल्यामुळे शेडिंगवर कंट्रोल पण चांगला येतो. कंट्रोल कशाने करतात तर ह्या नॉबनी करतात, आणि तुम्ही किती कंट्रोल प्रेशर कंट्रोल केलं आहे हे या काट्यावर तुम्हाला दिसतं. दुसरी गोष्ट, आपण छोटा गन वापरतो त्याला या प्रकारची नळी असं सॉकेट असतं, आणि मोठा गन वापरतो त्याला या प्रकारचं सॉकेट असतं. आता आपण तिथे काम करणार आहोत त्या टेबलवर कशा कशा प्रकारचे इम्प्रेशन्स आपण स्प्रे पेंटिंगमध्ये करणार आहोत ते बघणार आहोत. तर ह्या प्रकारच्या काही गोष्टी मी घरातल्या घरात तुम्हाला समजावं म्हणून केल्या, ज्या तुम्ही तुमच्या हिशोबाने तुमच्याकडे करू शकता. साधी मी बघा काडी दिसते, त्याला मी एक पेपरचं डिझाईन चिकटवलं आहे, याला एक दुसरं डिझाईन चिकटवलं आहे, असे वेगवेगळे डिझाईन मी करून घेतले. जे तुम्हाला आवडतील ते तुम्ही करू शकता. तसे वेगळे एक अजून डिझाईन आहे. हे डिझाईन आपण स्प्रे पेंटिंगमध्ये कसं करणार आहोत तर आता मी तुम्हाला ह्या सर्व डिझाईन ज्या दाखवलेल्या आहेत ह्या डिझाईनचं स्प्रे पेंटिंग कसं करायचं आहे हे आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला मी जेव्हा कॉम्प्रेसर दाखवले त्याची माहिती जेव्हा देत होतो तेव्हा त्याचा आवाजामध्ये माझा आवाज तुम्हाला स्पष्टपणे येत नव्हता, पण त्याची ऑइल लेवल कशी बघायची, कॉम्प्रेसरचा गन कुठे लागतो, एअर प्रेशर कसं कमी करायचं जास्त करायचं, हे सगळं तुम्हाला मी दाखवलं आहे. आता जेव्हा आपण नुसता गन हातात घेतो तेव्हा कशा कशा प्रकारच्या लाईन्स येतात हे जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. ही एक आपण जेव्हा रंग पसरवायचा असतो तेव्हा तो अशा प्रकारे पसरवतो. आता रंग का पसरवायचा, बारीक लाईन का मारायचे, याचे वेगवेगळे फायदे असतात. म्हणजे आपल्याला ड्रेपरी दाखवायची असते तर ड्रेपरीच्या वरच्या भागावर आपण रंग असा पसरवून मारतो, ड्रेपरीच्या आतल्या भागाला रंग डार्क मारतो. नुसत्या स्प्रेगननी आपण काय काय करू शकतो तर अशा प्रकारच्या वेगवेगळ्या डिझाईन आपण करू शकतो. आता ही जी मी डिझाईन बनवली ह्या काही जर का तुम्ही तुम्हाला स्किल तयार होईपर्यंत जर का अशा प्रकारची गोल तार केलीत आणि त्या तारेवर जर का तुम्ही गन मारलात तरी अशा प्रकारच्या लाईन येऊ शकतात. जसं हे फूल जर मी ह्याच्यावर केलं आणि ह्याच्या फुलावर जर नुसता गन मारला तर हे डिझाईन तयार झालं. हे वेगळ्या प्रकारचं एक फूल आहे, हे वेगळ्या प्रकारचं एक फूल आहे.
असे डिझाईन्स आपण स्प्रे पेंटिंगच्या साह्याने वेगवेगळ्या प्रकारे तयार करू शकतो. आता हे आपण कुठे कुठे वापरू शकतो, पितांबरावर, शालीवर ह्या इम्प्रेशनचा आपण वापर करू शकतो. आता हे साधा प्लॅस्टिकचा एक गोल आहे माझ्याजवळ, त्याला मी उदबत्तीच्या काळीन किंवा सुरीने एक असं डिझाईन केलं आहे. ह्या डिझाईननीसुद्धा आपण पितांबरावर या छोटे छोटे डिझाईन करू शकतो स्प्रे गनच्या साह्याने. ह्या डिझाईन तुम्हाला दिसत आहेत, असं आपण पितांबरावर ह्या डिझाईन करू शकतो आणि बुट्टे ब्रशनी काढायच्याऐवजी स्प्रे गननी आपण ते काढू शकतो. जेव्हा आपण ब्रश पेंटिंग करतो, एखाद्या गोष्टीला ब्रश पेंटिंग करतो, तेव्हा त्यातले ब्रशच्या लाईन आपण जर का स्प्रे पेंटिंगने जर घालवायच्या असल्या तर ते सुपिरियर व्हायला स्प्रे पेंटिंगची मदत होते. जसा दिवा ब्रशनी केलेला आहे, आता ह्याच्या दिव्याच्या बाजूचा प्रकाश जर का आपल्याला दाखवायचा असेल तर आपण तो कसा दाखवणार, तर तो स्प्रे पेंटिंगच्या साह्याने आपण छानपैकी दाखवू शकतो. मग तो जर इकडे डार्क दाखवायचा आहे तर इथे डार्क आणि इथे असा लांब, ह्या सगळ्या गोष्टी आपण स्प्रे पेंटिंगच्या साह्याने करू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की स्प्रे पेंटिंगने आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे असे डिझाईन्स, जसं हे आपण आत्ता आपण जी वापरल्यात पेपरनी केलेल्या डिझाईन, त्याच्या व्यतिरिक्त पेपरला डिझाईन करूनसुद्धा आपण हे इम्प्रेशन करू शकतो. मग असे डिझाईन्स आपण तयार करायचे, हे गोल साधे आपले जे पंचिंग मशीन आहे त्या गोलच्या साह्यानेसुद्धा आपण छोटं छोटं डिझाईन करू शकतो. असा आपल्याला स्प्रे पेंटिंगचा वापर होतो. अगदी काहीच नाही, जर नुसतं मी असा पेपर जरी ठेवला आणि त्या साईडनी जरी अशी लाईन मारलीत तरी अत्यंत शार्प आणि सुंदर लाईन येते. त्यानेसुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स करू शकता. हे सगळे फायदे आपल्याला स्प्रे पेंटिंगमुळे होऊ शकतात. आपण काम करत असताना आपल्या कामाचं स्वरूप हे चांगलं व्हावं ह्याच्यासाठी आपण काम कशा प्रकारे करतो हे फार महत्त्वाची गोष्ट असते आणि म्हणून आपण स्प्रे पेंटिंगचा वापर करावा. आता हे जे मी कलर वापरलेत, बऱ्याच लोकांनी मला विचारलं की रंग कोणते वापरतात, स्प्रे पेंटिंगमध्ये आपण ड्युको पेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये थिनर मिक्स करून आपण वापरू शकतो ते कलर वापरू शकतो, पोस्टर कलर वापरू शकतो आणि ॲक्रेलिक कलरसुद्धा वापरू शकतो. जसं आता स्वामींच्या इकडे डिझाईन केलेलं आहे, हे मी प्लॅस्टिकवरच कट करून केलेलं डिझाईन आहे आणि त्याच्यावर ते इम्प्रेशन मी घेतलेलं आहे. तसं आपण जसं मला हे बरेच स्वामी करायचे असतात त्यावेळी मी त्या प्रकारचं डिझाईन वापरून हे डिझाईन करत असतो. माझ्याकडे अजून एक दोन डिझाईन आहेत, त्याचे तुम्हाला मी इम्प्रेशन दाखवतो. याच्या ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही मला फोन करून नक्की विचारू शकता. आणि स्प्रे पेंटिंगचा वापर कसा करता येतो आणि त्याने आपण आपलं काम अजून सुंदर कसं करू शकतो हे मला जास्तीत जास्त जसं तुम्हाला समजवत आलं तसं मी समजवलं आहे.